Rocket Homes, fully furnished hotel suite studio apartments near Mopa Airport starting from 32.56 lakhs. Get assured rental up to Rs 10,000. Terms and conditions applied. सध्या आम्ही तेमवाडा मुरजी किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी पर्यटन खात्यातर अंतर्गत एक माहिती घर उभारलेलं आहे, जे आपले देश विदेशातील पर्यटक येतात त्यांना किनाऱ्याविषयी किंवा एखाद्या पर्यटन स्थळाविषयी आवश्यक ती माहिती मिळावी म्हणून सरकारने या ठिकाणी माहिती घर गेल्या वर्षी उभारलं होतं। ते आजपर्यंत कार्यान्वित केलं नाही। शिवाय या ठिकाणी जे टॉयलेट आहेत त्याची स्वच्छता व्यवस्थित राखली जात नाही। 1 कोटीचा जो टॉयलेट आपल्या पेडणे शहरात होता त्याची स्थिती सध्या गंभीर झालेली आहे। तो टॉयलेट या ठिकाणी स्थलांतरित करून सरकारला काय साध्य करायचं होतं ते अजूनपर्यंत कुणाला उत्तर मिळालेलं नाही। पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे, पार्किंगची व्यवस्था गंभीर आहे। सरकारमार्फत ज्या पद्धतीने सरकारला पूर्वी खाण उद्योग व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता तो खाण व्यवसाय बंद झाल्याने केवळ पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणात सरकारला महसूल मिळत असतो। ज्या पर्यटन खात्याकडून महसूल मिळतो तो त्यातील 1% भाग या किनारी भागात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाईल। केवळ या ठिकाणी उपलब्ध आहेत ते जे आपले जीवनरक्षक आहेत ते जीवनरक्षक असतात आणि मोजक्याच ठिकाणी जो चेंजिंग रूम किंवा शौचालयाची सोय आहे, इतर कसल्याच प्रकारच्या सोयी नाही, पार्किंग सोयी नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही किंवा सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात केले गेले नाहीत। या ठिकाणी आपण किनारी भागात जर फेरफटका मारला तर अनेक प्रकारची मसाज, जे क्रॉसिंग मसाज म्हणा ते चालू असतं किंवा आपण ज्या फिरत्या कपडे विक्रेते आहेत त्या कपडे विक्रेत्या या किनारी भागात बिंदास्त फिरत असतात, यावरही सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे। स्थानिक आमदार जीत आरोलकर आणि पर्यटन खात्याने लक्ष घालून या पर्यटन व्यवसायातून ज्या पद्धतीने सरकारला करोडो रुपये महसूल मिळून दिला जातो त्या व्यवसायाकडे लक्ष देताना ज्या पर्यटकांसाठी ज्या काही गैरसोयी आहेत त्या गैरसोयी दूर करून त्यांना सोयी सुविधा द्याव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।